राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली इथल्या महामार्गावर ज्या ठिकाणी शुक्रवारी सायंकाळी महापुराचं पाणी आलं आणि तो रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. बऱ्याच ठिकाणाहून लोक विचारणा करत आहेत की रस्ता खुला झाला काय. सध्या आपण पाहू शकताय की सकाळी 12 च्या दरम्यान आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली होती, त्यानंतर आता 3 वाजता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. फक्त केवळ 1 फूट पाणी या ठिकाणी तुम्हाला कमी झालेलं दिसेल. सध्या कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर 5 ते 6 फूट पाणी आणि शिरोलीकडे येणाऱ्या रस्त्यावर 8 ते 10 फूट पाणी आपल्याला दिसते. आपण प्रत्यक्षात पाहू शकताय या रस्त्याची सध्या परिस्थिती काय आहे. सध्याच्या अजूनही सांगण्यात येतं की अशाच पद्धतीने जर पाऊस थांबला आणि धरण क्षेत्रातलाही पाऊस थांबला आणि पाण्याचा विसर्ग जर कमी झाला तर उद्या सकाळपर्यंत कदाचित हा रस्ता मोठ्या अवजड वाहनासाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. पण अजून तरी काय लहान वाहनासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार नाही आहे. कृपया सर्व वाहनधारक असतील, प्रवासी असतील, यांनी या रस्त्यावर सध्या तरी आजच्या दिवशी प्रवास करण्यास टाळावं. झी न्यूजसाठी शिरोलीहून आणि रूपांतर.